नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी, सरकारने घेतले 4 मोठे निर्णय. आज झालेल्या बैठकीमध्ये कशाप्रकारे सेवानिवृत्ती, जुनी पेन्शन, ग्रॅज्युटी आणि वाहन भत्त्यासंबंधी हे 4 मोठे निर्णय घेतलेले आहे आणि यासंबंधीचे GR हे आचारसंहितेपूर्वी निर्गमित करण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहे. तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. तर चला काय आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कशाप्रकारे आज बैठक झाली आणि बैठकीमध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आले, त्याचबरोबर कोणत्या निर्णयाचे शासन निर्णय हे आचारसंहितेपूर्वी लागू करण्यात येणार आहे यासंबंधीची बातमी आली. बघा, माननीय वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर साहेब यांच्या दालनात समन्वय समितीची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत प्रतिनिधित्व म्हणून जुनी पेन्शन लढा राज्य समन्वय दीपक पवार, राज्य उपाध्यक्ष शिवाजी शेंडके, जुनी पेन्शन लढा जिल्हा समन्वयक अमोलराजे एरंडे, पेन्शन सैनिक अमोलराजे शेळके हे उपस्थित होते. यांनी जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याचीच मागणी केली. तोपर्यंत आचारसंहितेपूर्वी तात्काळ शासन निर्णय घेऊन मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी कुटुंब निवृत्ती वेतन व ग्रॅज्युटी तत्काळ देण्याबाबत जाहीर भूमिका घेण्याचे विनंती केली आहे. यावर माननीय वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर साहेबांनी सकारात्मकता दाखवली असून मागणीवरून लवकरच याबाबत शासन निर्णय निर्गमित करून कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचे तत्वतः मान्य केले आहे. तर मित्रांनो, आज अशा प्रकारे ही बातमी आली, याविषयी आपण माहिती जाणून घेतली.